बघा छान झाला आहे आणि आतून सुद्धा चांगला भाजला आहे. बघा पालक असा उकडून घेण्यापेक्षा असा परतून घेतला म्हणजे त्यातली जीवनसत्व सुद्धा राहतात. पाण्यात वाफवून घेतला तर ते पाणी आपण फेकून देतो. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर बघा मी आज छान पैकी पालकचे परोठे बनवले आहेत, एकदम छान बनले आहेत आणि त्याबरोबर खाण्यासाठी दही सुद्धा घेतलं आहे. दही आणि परोठे खाण्यात काही वेगळीच मजा असते. तर चला बघूया काय काय करायला लागतं ते. तर हा एक जुडी पालक मी स्वच्छ करून दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे. पानं अक्कीच ठेवली आहेत. कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे. आता त्यामध्ये फोडणीसाठी हे अर्धा चमचा जिरं घालून घेऊया. त्यामध्येच हे लसूण 10-12 पाकळ्या घेतल्या आहेत त्या सुद्धा घालूया. एक इंच आलं. ह्या मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कारण खूप तिखट आहे. तुमच्याकडे मिरच्या कमी तिखट असतील तर 4-5 घेऊ शकता, पण या खूप तिखट असल्यामुळे दोन घेते. त्याही घालून घेऊया. आता त्यामध्ये हे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते सुद्धा घालूया. ते चांगले परतून घेऊया. शेंगदाणे लसूण आलं चांगलं भाजलं आहे. आता त्यामध्ये बाकीचे काय काय मसाले घेतले आहेत तेही घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, त्यामध्ये हे जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हे चांगले ढवळून घेऊया. आणि 1 चमचा साखर, चवीला मीठ. यामध्ये मी साखर घातली आहे त्यामुळे काय होईल, पालक जो आहे त्याचा कलर तसाच्या तसा हिरवागार राहील. तर आता हे आपलं परतून झालं आहे फोडणीचं साहित्य. आता त्यामध्ये हा पालक घालून घेऊया. आता थंडीचे दिवस असल्यामुळे पालक चांगला मिळतो, हिरवागार आणि चांगला असतो. तर असे काय काय पदार्थ बनवून खायचे पालकचे. आणि हा फुल गॅसवर परतून घ्यायचा पालक. पालक घातल्यानंतर गॅस फुल करायचा आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. पालक असा उकडून घेण्यापेक्षा असा परतून घेतला म्हणजे त्यातली जीवनसत्व सुद्धा राहतात. पाण्यात वाफवून घेतला तर ते पाणी आपण फेकून देतो, त्याच्यामुळे त्यातलं जीवनसत्व आहे ते फुकट जात. आता हा परतून झालाय पालक. आता गॅस बंद करून घेऊया आणि याला आता थंड होऊ दे. थंड झाल्यानंतर पाहूया. हा पालक आता आपला थंड झाला आहे. आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया. त्यामध्ये घालण्यासाठी हा एक छोटा तुकडा अजून आलं घेतला आहे आणि ही एक हिरवी मिरची घेतली आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर ती सुद्धा यामध्ये घालूया. आणि हा पालक शेंगदाणे सर्व जे आहे साहित्य तेही त्यामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व साहित्य मी एकदम बारीक वाटून घेतलं आहे. हे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं असं. आणि पालकचा कलर सुद्धा छान राहिला आहे तसाच्या तसा हिरवागार आपण साखर घातल्यामुळे. आता इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये घालण्यासाठी ही एक छोटी वाटी भर म्हणजे 1/2 वाटी होईल एवढं बेसन घेतलं आहे. हे घालून घेऊया. त्यामध्ये हे 1 चमचा तीळ घेतले आहे ते सुद्धा घालूया आणि याला मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आणि जर पीठ आपल्याला जास्त लागलं तर अजून थोडस घेऊ शकता तुम्ही. मी आता बघते यामध्ये किती काय होत आहे ते. जर पातळ वाटलं तर अजून थोडस पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये सर्व मीठ आणि सर्व घातलेलं आहे. आणि त्यामध्ये हे अर्ध लिंबू घेतलं आहे ते सुद्धा पिळून घेऊया. पीठ आता यामध्ये मिक्स करून घेऊया आणि बघूया पीठ त्यामध्ये बसतंय की अजून लागतंय ते. आणि घट्ट याचा गोळा बनवून घ्यायचा, घट्ट पीठ मळून घ्यायचं. आणि हे मिक्सरचं भांड धुवून ते पाणी घ्यायचं कारण ते चिकटलेलं असतं, तेही यामध्ये घालून घ्यायचं. हे बघा एवढं घट्ट मळून घ्यायचं. आणि आता त्यावर थोडस मी तेल घालणार आहे, जास्त नाही, 1 चमचाभर घालायचं. आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. आता आपला हा गोळा मळून झाला आहे. हे बघा एवढा घट्ट मळून ठेवायचा.
याला आता मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे आणि 15 मिनिटांनंतर आपण बघूया. तर आपली आता 15 मिनिटं झाली आहे, आता आपण उघडून बघूया. परत एकदा त्याला असं मळून घ्यायचं. आता आपलं चांगलं व्यवस्थित मळून झालं आहे बघा. आता आपण त्याचे गोळे करून घेऊया. आता आपले गोळे बनवून झाले आहेत, आता आपण लाटून घेऊया. त्यासाठी हा एक गोळा घेतला आहे, याला पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि आता लाटून घेऊया. लाटून झालं की त्याला थोडस तेल लावून घ्यायचं, थोडस लावायचं, जास्त नाही. आणि असं दाबून घ्यायचं आणि याला आता परत लाटून घेऊया. तर आपला आता हा पराठा लाटून झाला आहे, त्यावर थोडस तेल घालून घेऊया. याला आता पलटवून घेऊया. बारीक कलर आलाय बघा. आता आपला शेकून झाला आहे परोटा, त्याला आता तेल लावून घेऊया. अशाच पद्धतीने मी बाकीचेही परोटे बनवून घेते. दुसरा एक अजून मी तुम्हाला दाखवते. असं लाटून घ्यायचं, थोडस तेल लावायचं, थोडस पीठ भुरभुरावायचं आणि त्याला असं पलटी मारायची. परत थोडस तेल लावायचं, थोडस पीठ भुरभुरावायचं. पीठ असं भुरभुरवलं कशासाठी, तर त्याचे लेअर चांगले येतात म्हणून. आणि आता याला लाटून घेऊया. मी पातळ लाटे, तुम्हाला जर जाडसर खायचे असतील तर तुम्ही थोडेसे जाडसरही करू शकता, पण आमच्याकडे जाड आवडत नाही म्हणून मी हे पातळ लाटून घेते. परोटे म्हटले की थोडे जाडच असतात. असं संपूर्ण कडेकडेने शेकून घ्यायचा परोटा, म्हणजे तो कच्चा राहत नाही. आणि गॅस स्लो करायचा, नाहीतर हा असा करपू शकतो. बघा किती आपले छान परोटे बनवून झाले आहेत पालकचे. तुम्हाला एक फोडूनही दाखवते. हा बघा, छान झाला आहे आणि आतून सुद्धा चांगला भाजला आहे बघा. आणि पूर्ण फुगले सुद्धा आहेत. तीळ घातले आहेत, ते सुद्धा छान दिसत आहेत त्यामध्ये. तर बघा किती छान आपले परोटे झाले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने बनवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.